कुठल्या टेंडर्समध्ये सूट मिळाल्यानंतर कुठल्या टेंडर्सला आपण बीड कसं करायचं, आणि त्यानंतर टेंडरमध्ये बीड केल्यानंतर कुठल्या कुठल्या डॉक्युमेंट्स, त्या डॉक्युमेंट्सची आपण पूर्तता केल्यानंतर त्या डॉक्युमेंट्सला नंतर आपण त्याचे EMDs वगैरे, सिक्युरिटी डिपॉझिट्स, हे बँक गॅरंटी वगैरे, तर ते आपण कशी बनवायची आणि त्याला त्यासाठी खर्च किती येतो यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि महत्त्वाचा विषय शासकीय ठेकेदार सूट, ई निविदामध्ये मिळणारी सूट आणि वेंडर कसे बनावे. काल एक अजून एक विषय होता, आपण एक एक्सपोर्ट बिझनेसबद्दल चर्चा केली होती. काही जण नवीन असतील तर त्यांना कदाचित तो विषय माहिती नसेल, तर त्यांनी कालचा व्हिडिओ बघायचा आहे, त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये माहिती ऑलरेडी सांगितलेली आहे. एक्सपोर्टमध्ये तुम्हाला सर्वांना एक सेंट्रल गव्हर्नमेंटची एक वेबसाईट तुम्हाला दिसते का सर्वांना फ्लॅश केलेली? हो सर, दिसते ना, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स. हो सर, तर आपण सर्वांनी काय करायचे, आपलं जे पूर्ण प्रशिक्षण झाल्यानंतर सर्वांनी या वेबसाईटला व्हिजिट करायची. त्या वेबसाईटला दोन कॉलम दिसतील, एक एक्सपोर्ट आणि एक इम्पोर्ट, बरोबर आहे? तर एक्सपोर्ट्स मधले जे काही कॉमोडिटीज आहेत त्यांना सुद्धा फॉलो करायचे, आणि काही जणांनी इम्पोर्ट मधल्या कॉलमला फॉलो करायचे, म्हणजे आपल्याकडे इम्पोर्ट काय होतं आणि एक्सपोर्ट काय होतं याचा पूर्ण डेटा तुम्हाला तिथं मिळून जातो. तो डेटा यासाठी घ्यायचा आहे की आपला जो एक वेगळ्या पद्धतीचा बिझनेस तुम्हाला सांगतो, जेणेकरून टेंडरिंग बद्दल आपण जेवढं सहज सोप्या भाषेत तुम्हाला आतापर्यंत जी माहिती दिलेली आहे त्यापेक्षाही सहज आणि खूप सोपं, एक्सपोर्टचाही बिझनेस त्यापेक्षा खूपही सोपा आहे. आपण एकाच कॉमोडिटीबद्दल चर्चा करणार आहोत, तर त्यावेळेस ते आम्ही तुम्हाला पूर्ण गोष्टी तिथं क्लिअर करून देईल. त्याच्यामधून मीठ पासून सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, किती डेटा आहे, कसं करायचं, कॅपिटल कसं आहे, किती खर्च लागतो वगैरे, आपण त्याची पूर्णपणे डिटेल घेणारच आहे. पोटॅटो असतील, टोमॅटो असतील, अजून जे काही कॉमोडिटीज असतील, ॲग्रिकल्चरल गोष्टी असतील, त्या सर्व इथं आपण याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. टी, मॅट, व्हॅनिला वगैरे सर्व गोष्टी तिथं आहे. आपलं प्रशिक्षण झाल्यानंतर तुम्ही सर्वांनी ते बघू शकता. इथं एक्सेल फाईल पण डाउनलोड करता येईल, एक्सेल फाईल डाउनलोड करून तिथं पण तुम्हाला डेटा पूर्णपणे तिथून तुम्हाला डाउनलोड करता येईल. त्यानंतर दुसरा आपला विषय होता, जे काही ॲग्रिकल्चरल कॉमोडिटीजच्या अंतर्गत आपल्याला जे काही कामं करायची आहे. काही जणांचा आवाज येतोय, तर सर्वजण म्यूट करा आवाज. तर ज्यांच्या ज्यांच्या काही ॲग्रिकल्चरल कॉमोडिटीज आहे, ज्यांना शेती रिलेटेड काही कामं करायची आहे, तर त्या कामामध्ये सांगतो, तर त्याच्यामध्ये आपल्या गव्हाची धान असेल किंवा वाळलेलं गवत असेल, हिरवं गवत असेल, तर त्याला सुद्धा आपण बिझनेस कसा करू शकतो, त्याला सेल कसा करू शकतो, त्याच्यातून खरंच ॲक्च्युअल बिझनेस होतो की नाही याची आपल्याला पूर्णपणे तिथून माहिती घ्यायची आहे. काही जण जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जर जॉईन असतील, तर तुम्हाला आत्ताच एक ऑर्डर मी फ्लॅश करतोय ताबडतोब, लगेच ती ऑर्डर सर्वांनी बघायची आहे. त्यामधून तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळेल की याच्या माध्यमातून आपल्याला कसं काम करता येईल, या कामाला कुठल्याही पद्धतीची स्किल्स किंवा डॉक्युमेंटेशन, कुठल्या डिपार्टमेंटची परमिशन, अशी कुठलीच गोष्ट इथं लागत नाही. एक नाममात्र डॉक्युमेंट्सवर तुम्ही काम घेऊ शकता. फक्त जे काही मी तुम्हाला जी काही आत्ता फाईल पाठवतो, त्या फाईलवर मी कॉन्ट्रॅक्टरचं नाव वगैरे ऑलरेडी, ते नाव वगैरे मी त्याला पूर्णपणे इरेज करून पाठवतो, त्यामुळे तुम्ही ते नावाचे आपल्याशी त्या नावाशी आपल्याला काही करायचं नाही आहे. मुळात आपल्याला व्यवसाय कुठला बघायचा आहे, तर ते सर्वांनी त्या हिशोबाने ती पूर्णपणे डॉक्युमेंटची फाईल वाचायची आहे. मी लगेच तुम्हाला सर्वांना टाकतो, आताही वाचू शकता किंवा नंतरही वाचू शकता. आता जर वाचली तर मग पुढचं तुम्हाला समजून सांगायला माझ्यासाठी खूप सोपं होईल, त्यामुळे आता वाचली तरी चालेल, काही अडचण नाही. इथपर्यंत सर्व लक्षात आलं सर्वांच्या? सर्वांना फाईल पाठवली, सर्वांना मिळाली असेल, ज्यांनी आपल्या टेंडर गुरु चॅनलला ज्यांनी ज्यांनी जॉईन केलेलं आहे त्यांना ऑलरेडी सर्वांना मी फाईल टाकली. आपण जे टेंडर्स वगैरे आता बघणार, तर ते
त्याच्यामध्ये ऑलरेडी 20 ते 25 लाखापर्यंतचे कामं त्या माध्यमातून केल्या जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला एक अंदाजित मी रक्कम दिलेली आहे, त्या रकमेमध्ये किती किती म्हणजे कुठले कुठले गोष्टी जे मी आता तुम्हाला सांगितलं होतं, गवत वगैरे किंवा काय काय गोष्टी ट्रेड करता येतात, त्या माध्यमातून कसा बिझनेस उभा करता येतो, याची पूर्णपणे माहिती तुम्हाला तिथं मी दिलेलीच आहे. सर्वांना मिळाली फाईल? कोणाला आवाजाचा प्रॉब्लेम येतोय का? एका जणाची कमेंट आले. नाही, आवाज येतोय सर. बरोबर, आता सर्वांना फाईल मिळाली का? मला वाटतं कोणी बघितली नाही अजून. तर बघितली सर. बघितली ना? तुम्हाला जी फाईल पाठवली त्याच्यामध्ये दिसतोय तुम्हाला प्रति क्विंटल वाळलेले गवत, प्रति क्विंटल कुटार, प्रति क्विंटल भुसा. तर एक अंदाजित त्याच्यामध्ये रेट पण आलेला आहे, तर त्या रेटचा थोडा तुम्ही वैयक्तिक अभ्यास करा, म्हणजे पुढच्या वेळेस आपण त्यावर कसं काम घेता येईल किंवा कुठं त्याचं काम मिळतं याची मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे. ऑलरेडी याची आपल्याकडे ऑलरेडी करोडो रुपयाची कामं त्याच्यामध्ये ऑलरेडी साठी राखीव ठेवलेले आहे, तर मग त्यात काम कसं करायचं मी त्याची पण तुम्हाला एक एक करून माहिती देतो. अगोदर तुम्ही ती ऑर्डर्स आणि ती निविदा पूर्णपणे वाचून घ्या सर्वजण. त्यानंतर आपला पहिला महत्त्वाचा विषय होता टेंडरमध्ये आपल्याला एक्झप्शन कसं मिळवता येतं. ज्यावेळेस आपण एखादं शासनाचं टेंडर्स भरतो तर त्यावेळेस आपल्याला खूप मोठा क्रायटेरिया असतो डॉक्युमेंटेशनचा, त्यानंतर खूप काही त्याच्यामधून डॉक्युमेंटेशन असतात, लायबिलिटी असते, तर आपल्याला ते डॉक्युमेंट्स भरताना बऱ्याच वेळेस अडचण येतात. तर शासनाने काही टेंडर्समध्ये असे काही गोष्टीची पूर्तता केलेली आहे की त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही डॉक्युमेंटची काही काही डॉक्युमेंट जे असतात की जेणेकरून सध्या तुम्ही GST समजू शकता, EMD समजू शकता, त्यानंतर एखाद्या टेंडरची फी समजू शकता, तुम्हाला एक्झप्शन मिळतं. पण बऱ्याच वेळेस कन्फ्युजन असं होतं काही जणांना की एक्झप्शन नेमकं मिळतं कशाचं, सूट नेमकी मिळते कशाला. जसं बऱ्याच जणांना माहिती आहे आपल्याला लोन वगैरे करायचं असलं तर काही जणांना लोनच्या कॅटेगरीमधून त्याचं एक्झप्शन मिळतं, पण मग कुठल्या याचं मिळतं कन्फर्म कोणालाच काही माहिती राहत नाही. तसं टेंडरमध्ये कुठल्या गोष्टीची सूट आहे हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे टेंडरमध्ये कोण कुठल्या गोष्टीची सूट मिळते किंवा काय अशी काही थोडीफार कोणाला आयडिया आहे का? नाही सर. तर टेंडरमध्ये तुम्हाला एक एक गोष्टी मी आता तुम्हाला कमेंटमध्ये देतो की टेंडर्स शासकीय काम घेताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीची पूर्तता नाही केली तरी आपल्याला एक्झप्शन मिळतं आणि कुठली पूर्तता करणं गरजेचं आहे याचे एक एक डॉक्युमेंट्स मी तुम्हाला एक एक डॉक्युमेंट्स नाव तुम्हाला मी कमेंट्समध्ये टाकतो. सर्वप्रथम कुठलाही टेंडर भरताना आपल्याला सर्वप्रथम जी गोष्ट लागते ती आपण म्हणतो फी आणि EMD, म्हणजे टेंडरसाठी फी आणि टेंडरचा EMD भरल्याशिवाय आपण कुठलंच टेंडर प्रोसेस करू शकत नाही. याशिवाय टेंडरला आपण डाउनलोड करू शकत नाही. एखाद्या संस्थेला एखादा टेंडर पाहिजे असेल तर जोपर्यंत ते टेंडर आपण परचेस करत नाही आणि त्याचा EMD वगैरेचा क्रायटेरिया फुलफिल करत नाही तोपर्यंत ते टेंडर्स आपल्याला मिळत नाही किंवा आपण त्यासाठी क्वालिफायच होत नाही. तर ह्या असे कोणते टेंडर्स असतात की त्याला ई फी आणि EMD माफ असतो? तर तुम्हाला टेंडरचे डिपार्टमेंट्स वगैरे सांगतो. त्या डिपार्टमेंटला तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला तिथं लक्षात येईल की त्या डिपार्टमेंटला आपल्याला टेंडरला कुठल्याही प्रकारचा EMD असो फी असो तुम्हाला तिथं लागत नाही. जर आपण महाराष्ट्रामधून काही जण काम करायचं किंवा आपण महाराष्ट्रामधून काही टेंडर जर आपण बघायला गेलो तर त्याच्यापैकी काही टेंडर्स असतात जे काही आरोग्य डिपार्टमेंटच्या रिलेटेड असतील. कुणाचं तुमच्यापैकी कोणाचं मेडिकल वगैरे झालेलं आहे किंवा फार्मामध्ये कोणाचं करिअर करायची इच्छा आहे किंवा फार्मामध्ये एखाद्या गोष्टीचा सप्लाय करायचा आहे एखाद्या डिपार्टमेंटला, मेडिसिन वगैरे सप्लाय करायची आहे, कोणी कोणाकडे जिल्हा परिषदचं रजिस्ट्रेशन असेल किंवा कोणाला नोंदणी करायची असेल तर कुठल्या कुठल्या टेंडर्सला एक्झप्शन मिळतं. तर सर्वात अगोदर फार्मा कंपनी ज्या आहे आणि ज्या आरोग्य रिलेटेड कंपनी आहे त्या टोटल टेंडरला शासनाने पूर्णपणे एक्झप्शन दिलेलं आहे.
आता सध्या जर तुम्ही ऑनलाईन जर वेबसाईटला बघितलं किंवा एखादं टेंडर भरायला गेले तर कोरोनाच्या रिलेटेड जर काही टेंडर तुम्हाला दिसतील तर त्या टेंडर्सला शासनाने पूर्णपणे EMD आणि टेंडर फी माफ केलेली आहे. ज्यांना ते टेंडर भरायचे आहे त्यांना कुठल्याच प्रकारची फीज वगैरे भरायची गरज नाही आहे. तुम्हाला मेडिसिन असतील तर मेडिसिनच्या किट्स असतील, लॅबचे इन्स्ट्रुमेंट असतील, या सर्व गोष्टीला शासनाकडनं पूर्णपणे एक्झेप्शन मिळतं. त्यानंतर तुम्हाला एक कंपनी देतो, बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई, त्याची प्रोक्युरमेंट सेल आहे, तिथं पण पूर्णपणे टेंडरला, ऑल टेंडरला तिथे एक्झेप्शन मिळतं. हा झाला टेंडर फी आणि EMD मधला विषय. आपण फक्त EMD एक्झेप्शन आणि फी एक्झेप्शन बद्दल बोलतो. आणि काही जणांना असा प्रश्न असेल की आता फर्निचरचं काम करायचं आहे किंवा त्याला मिळतो की नाही किंवा काही गोष्टीला मिळतो की नाही, असं काही जणांचा जर प्रश्न असेल तर काही जणांना सांगतो, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांना यातले या पुणे मुंबई कॉर्पोरेशन इथल्या सर्व टेंडर्सला सुद्धा एक्झेप्शन मिळतं. जे टेंडर्स 10 लाख रुपयाच्या वर आहेत त्यांना पूर्णपणे शासनाने एक्झेप्शन तिथं दिलेलं आहे. तर एक्झेप्शन देणं किंवा सूट देणं हे वैयक्तिक असं कोणावर बर्डन नाही आहे, तिथल्या डिपार्टमेंटवर किंवा तिथल्या ॲक्च्युअल तिथलं काय वर्क चालतं त्यावर त्या गोष्टी डिपेंड असतात. म्हणजे असं कंपल्सरी नाही आहे की एक्झेप्शन मिळायलाच पाहिजे, जास्त स्पर्धात्मक दर मिळाला पाहिजे किंवा काही वेळेस असं होतं की शासनाचे काही GR असतात त्या GR ला अनुषंग त्या GR ला अनुसरून त्या त्या ठिकाणचे किंवा त्या ठिकाणची परिस्थिती बघूनच हे निर्णय घेतले असतात. म्हणजे असं कंपल्सरी नसतं की प्रत्येक डिपार्टमेंटने एक्झेप्शन दिलंच पाहिजे की नाही. तर आपलं प्रशिक्षण झाल्यानंतर तुम्ही पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जर वेबसाईटला जर फॉलो केलं तर तुम्हाला तिथं लक्षात येईल, तिथल्या कुठल्याच टेंडरला तुम्हाला पैसे भरण्याची गरज नाही आहे. ते पूर्णपणे टेंडर्स तुम्हाला विदाऊट फी EMD भरून तुम्ही ते टेंडर भरू शकता. हा झाला एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की टेंडर्स ठीक आहे, टेंडर पुरतं मर्यादित आहे, पण टेंडर भरल्यानंतर टेंडर ची वर्क ऑर्डर कदाचित तुम्हाला L1 जर तुम्ही आले आणि ते टेंडर तुम्हाला लागला तर ते टेंडर लागल्यानंतर तुम्हाला तिथली जी अनामत रक्कम असते, सुरक्षा अनामत रक्कम, त्या डिपॉझिटला तुम्हाला सूट मिळते की नाही. तर तुम्हाला फक्त फी आणि EMD मध्ये सुरक्षा त्यामध्येच तुम्हाला एक्झेप्शन मिळतं. जर तुम्ही सुरक्षा अनामत रक्कमला जर एक्झेप्शन मानत असाल तर तसं एक्झेप्शन कुठंच मिळत नाही. हे ऑल डिपार्टमेंटसाठी मी सेम सांगतोय, पूर्ण देशामध्ये कुठंच सुरक्षा अनामत रकमेला कुठल्याच प्रकारचं एक्झेप्शन मिळत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की तुम्ही एखादं टेंडर भरला आणि ते टेंडर भरलं आणि ते टेंडर तुम्हाला लागलं, मग तुम्हाला वाटलं चला टेंडर तर फ्रीमध्ये तर भरला, मग आता काय अडचण नाही आहे, आता सुरक्षा अनामत रक्कम पासून पण मला सूट मिळेल. तर तसं नाही, सुरक्षा अनामत रक्कम भरावीच लागते. जर तुम्ही टेंडर भरलं आणि सुरक्षा अनामत रक्कमच भरली नाही तर तुम्हाला वर्क ऑर्डरच मिळणार नाही, आणि वर्क ऑर्डरच मिळाली नाही तर मग तुम्ही ते टेंडर्स भरून त्याचा फायदा काय होईल, तर त्याचा कुठल्याच प्रकारचा तुम्हाला तिथं फायदा होणार नाही. त्यानंतर एक दुसरे डिपार्टमेंट्स आहे, महाराष्ट्रामध्ये जेवढे काही जेल्स आहे, कारागृह आहे, त्या कारागृहाच्या प्रत्येक टेंडरला आपल्याला एक्झेप्शन मिळतं. त्याच्यामध्ये सूक्ष्म व लघु म्हणजे MSME अंतर्गत ज्यांची नोंदणी झालेली आहे त्या सर्वांना तिथं एक्झेप्शन ऑलरेडी कंपल्सरी केलेलं आहे. तुम्ही जर महाराष्ट्राच्या कारागृहाच्या वेबसाईटला जर व्हिजिट केली, तिथले पौष्टिक आहार असतील, हिरवा मसाला असेल, चारा असेल, तिथले मीठ वगैरे सप्लाय करायचं काम असेल, तिथला फायर फायटिंग इक्विपमेंटचं काही काम असेल, तरी पूर्ण कामामध्ये ऑलरेडी तुम्हाला कुठल्याच प्रकारची EMD आणि फी भरण्याची गरज नाही आहे. तसे सॅम्पलचे टेंडर तुम्हाला बघायचे असतील तर काल ऑलरेडी एक टेंडर मी तुम्हाला दाखवलं होतं एक जेलचं, तर त्या टेंडर्स आपण ऑलरेडी टेलिग्रामला टाकलेले, तिथून तुम्हाला ते तसंही बघायला मिळेल, तिथून तुम्ही त्याची पूर्णपणे माहिती घेऊ शकता. स्वच्छता साहित्य, त्यानंतर पेस्ट कंट्रोल, त्यानंतर जे काही साफसफाईच्या नंतरचे जे केमिकल्स वगैरे असतात, वाळवी वगैरे आलेले असतात त्यांना आपण पेस्ट कंट्रोल वगैरे करतो. त्यानंतर एखाद्या डिपार्टमेंटला असा एखादा कॉन्ट्रॅक्ट मिळाला की पर्यावरणाचं तुम्हाला ऑडिट करायचं आहे, म्हणजे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स, त्याला सुद्धा आपल्याला शासनाकडनं एक्झेप्शन मिळतो. चहा, कडधान्य, न्याहारीचे पदार्थ, त्यानंतर
जे काही ॲग्रिकल्चरल कॉमोडिटीज आहे, एखाद्या ठिकाणी गहू सप्लाय करायचा आहे, तांदूळ सप्लाय करायचा आहे, तर त्या टेंडर्सला सुद्धा तुम्हाला पूर्णपणे एक्झेप्शन मिळतं. हा झाला आतापर्यंत जी चर्चा केली आपण, ती टेंडरची फी आणि टेंडरच्या EMD बद्दल चर्चा केली. तर इथं तुम्हाला फर्स्ट टाइम एक्झेप्शन मिळतं. मग आता दुसरं एक्झेप्शन काय आहे यानंतर टेंडरचा? दुसरं एक्झेप्शन असं असतं, काही ठिकाणी GST कंपल्सरी केलेला असतो टेंडर्सला. एखादा टेंडर भरायचा, त्यांनी त्यांची अट असते की GST नोंदणी प्रमाणपत्र जोडा, किंवा 3 महिन्याचे किंवा 6 महिन्याचे तुम्ही त्याच्यासोबत रिटर्न्स जोडा. आता ज्यांच्याकडे GST नाही आहे, त्यांना ते टेंडर तर भरायचं आहे, पण मग GST नसल्यामुळे ते टेंडर भरू शकत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? तर अशा वेळेस तिथं तुम्हाला GST एक्झेप्शनची अट तुम्हाला यूज करायची आहे. पण ती अट कशी यूज करायची आहे की ॲक्च्युअल तुमच्याकडे त्यावेळेस GST नसायला पाहिजे, आणि ज्यावेळेस तुमच्याकडे GST नसतो त्यावेळेस तुम्ही तुमचे जे काही CA असतील त्यांच्याकडनं टाईप करायचं की माझा टर्नओवर किंवा माझी वार्षिक उलाढाली 20 लाख रुपयाच्यावर आतापर्यंत तरी गेलेली नाही आहे, त्यामुळं मला GST लायसन्स हे मला लाय मी त्यासाठी लायबल नाही आहे, ते मला कुठेही कंपल्सरी नाही आहे, किंवा मी त्या क्रायटेरिया मी बसतच नाही आहे, असं तुम्ही त्यांच्याकडनं जर टाईप केला, त्यांचा सही शिक्का केला आणि GST च्या ठिकाणी जर ते डॉक्युमेंट्स लावलं, तर तुम्हाला तिथून तुम्ही सुद्धा क्वालिफाय होऊ शकता. तिथनं एक्झेप्शन मिळून तुम्ही टेंडरला क्वालिफाय करू शकता. हे एक झालं दुसरं GST चं. GST नसल्यामुळं तुम्हाला दुसरं डॉक्युमेंट्स राहतं GST रिटर्न. ॲक्च्युअल तुम्हाला GST नसल्यामुळं तुम्हाला GST रिटर्न्सचं ॲटोमॅटिक तिथं एक्झेप्शन तिथं तसंही ते मिळून जातं. त्यानंतर तिसरा विषय, काही ठिकाणी असं होतं की ज्यावेळेस टेंडर्स वगैरे आपण भरतो, तर काही टेंडर्सला भरताना आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न बऱ्याच ठिकाणी मागितला जातो. तर एक जण एका ठिकाणी असा विषय झाला की इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये काही जणांना सूट दिलेली आहे शासनाने. तुम्ही जर काही सेवाभावी संस्था बघितल्या किंवा काही सहकारी संस्था बघितल्या, तर बऱ्याच ठिकाणी काही जणांना आपण एक्झेप्शन दिलेले आहे शासनानं की आयकर सूट तुम्ही काही टेंडरमध्ये कदाचित तुम्हाला वाचायला मिळेल की आयकर सूट असल्याचे प्रमाणपत्र. कालचं जे टेंडर मी तुम्हाला टाकलं होतं ऑलरेडी त्याच्यावर मी चर्चाही केली होती की तुम्हाला तिथं तिथेही सूट मिळते. आणि जे SC ST अनुसूचित जाती जमाती हँडिकॅप वगैरे असे जे काही कॉन्ट्रॅक्टर्स आहे किंवा जे काही तुम्हाला व्यवसाय तिथून त्यांच्या माध्यमातून सुरू करायचं आहे, असे जर काही कॅन्डिडेट असतील तर त्यांनी हेही लक्षात ठेवा, जर आपण SC ST अनुसूचित जाती जमाती किंवा यामध्ये जर तुम्ही मोडत असाल, तर तुम्हाला EMD पासून तर पहिली सर सूट मिळतेच, त्यानंतर दुसरं तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न्स, टर्नओवर आणि अनुभव प्रमाणपत्र या तिन्ही गोष्टीमध्ये तुम्हाला सूट मिळणार. फक्त कोणासाठी? SC ST अनुसूचित जाती जमाती आपण जे म्हणतो, त्यानंतर जे हँडिकॅप्स आहे ज्यांची स्वतःची फर्म असेल किंवा त्यांची एखादी बेरोजगार सेवा सहकारी संस्था असेल, तर त्या संस्थेला किंवा ज्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये 60 ते 70% वर त्यांचे शेअर असतील, तर अशांना अनुभवाची गरज नाही टेंडरसाठी, इन्कम टॅक्स रिटर्नची सुद्धा गरज नाही आहे, आणि त्यांना टर्नओवर वगैरे सर्टिफिकेट, IT रिटर्न या कुठल्याच डॉक्युमेंटची त्यांना गरज नसताना सुद्धा ते 1 कोटी ते 3 कोटीपर्यंत शासनाचे कुठल्याही प्रकारचे कामं घेऊ शकतात. त्या कामाच्या वेगवेगळ्या अटी आहे, तर त्या अटी ज्यावेळेस आपण तसं एखादं टेंडर्स माझ्याकडे आलं तर मी तुम्हाला त्याची पूर्णपणे डिटेलमध्ये माहिती देतो. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आला विषय? हो सर. इथल्या काही पॉइंट्स बद्दल कोणाला काही अडचणी असतील तर तुम्ही विचारा, म्हणजे आपण पुढचा विषय प्रॉपर डिटेलमध्ये घेऊ शकतो. हॅलो सर, थोडा एक प्रश्न होता माझा. हा हा सर, ते SC ST आदिवासी यांचे जे टेंडर निघतात, दाखला नसेल तरी चालेल, ते कोणत्या विभागात असतात? नाही, विभागाचं असं काही कंपल्सरी नाही आहे, शासनानं तसं स्पेशली प्रोव्हिजनच ठेवलेलं आहे, ते ऑल विभागांसाठी कंपल्सरी आहे, पण ते काम त्या कॅटेगरीचं आलं पाहिजे, हीच एक त्याची महत्वाची अट आहे. म्हणजे कोणत्या प्रकारचं काम असेल ते साधारण? सर आता आम्ही मी वेस्ट मॅनेजमेंट मध्ये काम करतो आणि टेंडर मी भरतोय साधारण 2 वर्षापासून, पण हे कोणत्या कामामध्ये असतील साधारण? हे याचं कसं असतं मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही
स्टार्टअप तुमचा बिझनेस स्टार्ट करके आता आहे, ज्यावेळेस तुम्ही ऑलरेडी बिझनेसमॅन म्हणून काम करता मार्केटमध्ये, तर तुम्हाला याचा विशेष बेनिफिट मिळणारच नाही, कारण ऑलरेडी तुम्ही सेटल बिझनेसमॅन आहे. ही अट कोणासाठी आहे की ज्यांच्याकडे तुमच्याकडे ऑलरेडी टर्नओव्हर वगैरे आहे आणि तुम्ही म्हणणार की मला त्या SC ST ॲक्टचा मला बेनिफिट घ्यायचा आहे, मला त्याच्या माध्यमातून टेंडर भरायचे. पण ऑलरेडी तुम्ही मार्केटमध्ये ॲक्टिव्ह इंटरप्रेनर आहे, ऑलरेडी तुमचा व्यवसाय चालतो आणि तुम्ही त्यानंतर ती एक्झेप्शन घेता, तर तसं एक्झेप्शन तुम्हाला मिळत नाही. लक्षात आलं का तुमच्या? ओके हा, त्यावेळेस तुम्हाला मिळणार नाही ते. पण हे कोणासाठी आहे की ज्यांनी आत्ता त्यांना व्यवसायामध्ये कुठेतरी सुरुवात करायची आहे, ज्यांचा ॲक्च्युअल आयटी रिटर्नच नाही आहे आणि त्यांना आता कुठेतरी लवकरात लवकर त्यांना बिझनेसमध्ये ग्रीप घ्यायची आहे, त्यांच्यासाठी तो विषय आहे. जे फर्स्ट टाइम बिझनेस करतायत त्यांच्यासाठी तो विषय आहे, की ज्यांना प्रोक्युरमेंटमध्ये काम करायचं आहे, ज्यांना प्रोक्युअर करायचं आहे एखादं टेंडर, त्यांच्यासाठी. पण सर माझं असं अजून एक प्रश्न होता की जर मला आता जर सिव्हिल मध्ये काम करायचं असेल, मजूर असं करीत होतो त्यांना, तर फर्स्ट स्टार्टिंगला ऑनलाइन असेल टेंडर तर त्याला अनुभव तर दाखला पाहिजे असं ते कंपल्सरी लिहितात, पण त्याला काय ऑप्शन असेल? नाही, अशा वेळेस आहे की प्रत्येक टेंडरला अनुभवाची तर गरज लागतेच. असं कुठलं टेंडर्स नाही की तिथं अनुभव मागत नाही. ज्यावेळेस तुम्ही फ्रेशर आहात आणि त्यावेळेस तर मला तुम्हाला एखादं अति महत्त्वाचं काम द्यायचं आहे, तर मी तर अपेक्षित पकडणारच नाही की तुमच्याकडे त्या गोष्टीचा अनुभव पाहिजे. सर्व्हिस बेस असेल, कारण मजूर वगैरे म्हटलं तर सर्व्हिस बेसमध्ये येतो. एखाद्या मटेरियलचा सप्लाय वगैरे करायचा तर ठीक आहे, तिथं तुम्हाला काही वेळेस एक्झेप्शन मिळतं, कारण मटेरियल सप्लाय करणं म्हणजे काही मोठा विषय नाही आहे. पण ज्यावेळेस सर्व्हिस रिलेटेड, कन्स्ट्रक्शन रिलेटेड असं काही अति महत्त्वाचं काम असतं, त्यावेळेस शक्यतो एक्सपिरियन्स मागतात, कारण ते काम फेल जायला नको आणि तुमचेही पैसे जायला नको आणि शासनाचेही कुठेतरी तिथं नुकसान व्हायला नको, या दोन्ही गोष्टी बघितल्या जातात. त्यामुळे तुम्ही तिथली भौगोलिक परिस्थिती समजून घ्यायची की आपल्याला कुठल्या पद्धतीचं एक्झेप्शन कुठं ते अप्लाय करायचं आहे, ते तुम्ही ॲक्च्युअल तसं डिटेलमध्ये कसं सांगणार, कारण ऑलरेडी टेंडर्स 1000 2000 कॅटेगरीचे टेंडर्स असतात. प्रत्येक टेंडरला आपण या उद्देशाने बघू शकत नाही. एखादं ठिकाणी प्रिंटिंगचं काम करायचं आहे उदाहरण, तर ठीक आहे ना, प्रिंटिंगला तुम्हाला एक्झेप्शन इझी मिळून जाईल. पण मग एखाद्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम असेल आणि तुम्ही तर SC ST ॲक्टचा आपण बेनिफिट घ्यायचा प्रयत्न केला, तर अशा ठिकाणी मिळत नाही. हो सर, ओके. तर त्यानंतर एक्झेप्शनचा तर आपला विषय क्लिअर झाला, फी, EMD आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीतून एक्झेप्शन मिळतं. त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जर तुम्ही सर्च केलं तर 365 कॅटेगरीचे काम असे आहे की जे नवीन बिझनेस चालू करण्यासाठी इच्छुक आहे, की ज्यांचा कुठल्याच प्रकारचा बिझनेस नाही आहे, तर त्यांनी त्यांतली जर नोंदणी केली तर तुम्हाला तिथनं सुद्धा इझी काम मिळतं. अशा मल्टिपल साईट्स आहे, कुणी जर मुंबईचं जॉईन असेल तर मुंबईवाल्यांना मी एक साईट दाखवतो, पण असे प्रत्येक ठिकाणी डिपार्टमेंटला वेगवेगळे तुम्हाला तिथून सुद्धा एक्झेप्शन घेऊन तुम्हाला तिथून सुद्धा टेंडर्सला तुम्ही अप्लाय करू शकता, कारण काही ठिकाणी तिथं एक्झेप्शन ठेवलेलं आहे आणि तिथं कोटा बेसवर काम चालतं. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये अजून एक प्रोव्हिजन आहे की एखादा प्रायव्हेट लिमिटेडचा व्यक्ती एखादं टेंडर भरतो आणि ते टेंडर्स भरल्यानंतर असं होतं की तिथं MSME किंवा SC ST इंटरप्रेनर तिथं टेंडरला L2 किंवा L3 येतो, तर 25 ते 30% काम त्याला देणं कंपल्सरी आहे, त्याचा रेट कितीही असो, जास्त असो किंवा कमी असो. तर असं सुद्धा शासनानं तिथून तुम्ही सुद्धा याचा सुद्धा बेनिफिट तुम्ही तिथून घेऊ शकता. हा एक त्यातलाच एक दुसरा विषय आहे. ज्यांना असं वाटतं की मार्केटमध्ये सध्या काम आहे की नाही आहे, तर त्यांना एक वेबसाईट फ्लॅश केली मी आत्ता, दिसते ना सर्वांना?
सर्वांना यादी दिसते ना टेंडरची? नाही सर दिसत. फ्लॅश केली ना मी, माझ्याकडे दाखवतंय दिसते म्हणून. सर फोटो दाखवतो नाही, तो फोटो नाही आहे. सर्वांना शेअरिंग स्क्रीन केलेली दिसत नाही का? दिसते दिसते. तर याच्यावर पण जे टेंडर्स आहेत ऑलरेडी, इथून सुद्धा तुम्ही एक्झेप्शनचा, तुम्ही इथून एक्झेप्शन पण मिळू शकता. तर कीटकनाशक फवारणं, निरुपयोगी साहित्य, त्यानंतर भंगारची एक निविदा आहे, तर असे खूप काही टेंडर्स तुम्हाला इथून बघायला मिळतात. यातले काही बरेच टेंडर आपण ऑलरेडी टेलिग्रामला टाकलेले आहेत, तिथून पण तुम्ही बघू शकता. तर हा झाला एक्झेप्शन. साईटचं नाव काय सर? साईटचं नाव का? साईटचं नाव तुम्हाला कमेंटमध्ये टाकतो सर्वांना. तर हा झाला एक्झेप्शनचा विषय, की आपण कुठून कुठून शासनाच्या टेंडर्स मधून एक्झेप्शन मिळवू शकतो. इथपर्यंत कुणाला तर काही अडचण मला तरी वाटत नसेल. साईज टाकली मी सर्वांना कमेंट मध्ये. त्यानंतर आपल्याला अजून एक विषय घ्यायचा होता, पण आज जास्त जण, मला वाटतं कालच्या पेक्षा खूप कमी जण जॉईन केलं आज, तर आपल्याला तोही विषय मला वाटतं आपण पुढच्या याच्यामध्ये आपल्याला घ्यावा लागेल तो विषय. काय हरकत नाही, तोपर्यंत आपण एक अजून एक विषय आहे माझ्याकडे, त्याच्यावर आपण एक चर्चा करू. शासनाकडे आपण ज्यावेळेस एखादं काम करतो त्यावेळेस काही गोष्टीची आपल्याकडे पूर्तता करायला पाहिजे अगोदरच, म्हणजे आपल्या बिलाची ॲश्युरिटी, किंवा आपण काम करताना जे काही कामाचे फोटोग्राफ्स असतील, जे आपण कामाची MB वगैरे रेकॉर्ड करतो, तर अशा प्रत्येक गोष्टी आपल्याकडे ज्यावेळेस आपण मेंटेन ठेवतो आपल्या बुकला वगैरे, तर आपल्या पेमेंटला कुठेच अडचण येत नाही, तर असे पण काही गोष्टी असतात. पण अगोदर काम काम घेतल्यानंतर किंवा कामाच्या अगोदरची आपण एक त्यामधला एक तफावतीचा जो एक मुद्दा आहे तो तुम्हाला क्लिअर करून देतो, की शासनाचं सायकल, बिलिंग सायकल कशी चालते. शासनाची बिलिंग सायकल अशी चालते की ज्यावेळेस एखादा टेंडर्स पब्लिश होता, टेंडर पब्लिश झाल्यानंतर आपल्यासारखे कॉन्ट्रॅक्टर्स ते टेंडर भरतात. काही जण एक्झेप्शनमधनं भरत असतील, काही जण काही सूट वगैरे मिळून, काही जण त्यांच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंट असून असे भरतात. आणि ते टेंडर्स भरल्यानंतर, ते टेंडर्स आपण ज्यावेळेस भरतो त्यावेळी भरल्यानंतर त्यातला एक कॉन्ट्रॅक्टर L1 म्हणून तिथून तो L1 येतो. L1 तो आल्यानंतर त्याला टेंडर्स वगैरे ॲलोट करतात, त्याला वर्क ऑर्डर वगैरे मिळते. वर्क ऑर्डर घेण्यासाठी त्याला सिक्युरिटी डिपॉझिट, EMD वगैरे जो काय आहे तो त्यांच्या अकाउंटला फोरफिट करून त्यांना वर्क ऑर्डर जनरेट होते. वर्क ऑर्डर जनरेट झाल्यानंतर त्याला डायरेक्टली कामाचे आदेश मिळतात. ते कामाचे आदेश त्याला मिळाल्यामुळं तो आता काम करण्यासाठी लिगली त्याला आपण प्रोमोट केलेला असतं शासनाने, की आता ही व्यक्ती आमच्या मार्फत किंवा आमच्या डिपार्टमेंटला ही व्यक्ती काम करणार. त्याचा स्पेशल एक क्रायटेरिया की त्या त्या दिवस किंवा तो जे काही कालावधी आहे कामाचा, तर त्या कालावधीप्रमाणे ती काम करणार असं नेमलं जातं. ते नेमल्यानंतर काय होतं, ते नेमल्यानंतर त्या तो व्यक्ती काम करतो. काम करत करत असताना काही वेळेस असं होतं की जेव्हा लाखो रुपयाचं काम असतं तर बऱ्याच वेळेस कॉन्ट्रॅक्टरकडे तेवढे पैसे नसतात. मग तो काय करतो, काही 20%, 30% किंवा 50%च्या आसपास ते काम पूर्ण करतो आणि शासनाला एक रनिंग बिल म्हणून एक बिल इश्यू करतो, त्याला RA बिल म्हणतो आपण, तर किंवा प्री अप्रूव्हड बिल पण असं त्याला म्हणता येईल. तर RA बिल देतो तो, आणि त्याने जर समजा 30 लाख रुपयापर्यंत काम शासनाचं केलं तर शासन ते काम चेक करणार,
त्याची MB रेकॉर्ड करणार, म्हणजे त्याचं मेजरमेंट घेणार किंवा त्याचं ॲक्च्युअल तेवढं काम झालं की नाही. त्या कामाच्या वेळेस आपण दिलेल्या त्यांना ज्या काही DC असतात, ज्या काही त्यांना त्यांच्या आपण सह्या वगैरे त्याच्यावर घेतलेल्या असतात, टायमिंग वगैरे किंवा ते लिहून घेतलं असतं, त्याच्या अनुषंगानं शासन काय करतं, ठीक आहे चला की यांनी 30 लाख रुपयाचं तर काम केलं, मग यांना 10 लाख रुपये देण्यास काही हरकत नाही आहे. म्हणजे 30 लाखांपैकी तुम्हाला 10 लाख रुपये ते इश्यू करतात. ते इश्यू केल्यानंतर हळूहळू तुमचं काम रनिंगमध्ये चालतं, आणि नंतर मग जे 50 लाखाचं काम होतं त्यापैकी 30 तुम्ही केलं, त्यापैकी 10 तर तुम्हाला मिळाले, नंतर उर्वरित काय होतं, तुमच्याकडनं 45च काम होतं आणि 5 बाकी राहतं. त्यावेळेस पण तुम्ही पुन्हा पैशाची त्यांना मागणी करू शकता, त्याच पर्सेंटेजमध्ये मग तुम्हाला मागणी केल्यानंतर उर्वरित कामाचे पुन्हा तुम्हाला 30%, 40% पैसे मिळतात. अशा सायकल पद्धतीनं शासनाचं हे काम चालतं. म्हणजे सर्वांना एक बेसिक आयडिया मी दिली, कारण जेणेकरून पुढचा टॉपिक तुम्हाला सांगायला गेलो तर तुम्हाला थोडं बेसिक माहिती त्यातून समजायला पाहिजे की असं सुद्धा काम चालतं. त्यानंतर मग पूर्ण काम झाल्यानंतर तुमचा EMD वगैरे रिलीज वगैरे होऊन नंतर तुम्हाला अनुभव सर्टिफिकेट मिळतं. एक शॉर्टकटमध्ये तुम्हाला ही माहिती दिली. या माहिती तुम्हाला बऱ्याच जणांना कदाचित माहिती पण असेल. या माहितीबद्दल कोणाला काय अडचण आहे? सर एक क्वेश्चन होता माझा. हॅलो सर. हां बोला बोला. सर सर एखादा टेंडर पूर्ण वर्क झाले, आपण प्रोडक्ट पण त्यांना दिलेली आहे, म्हणजे ऑर्डर असेल ती प्लेस केलेली आहे, कमीत कमी साधारण काढण्याचा अवधी आपला लॉ प्रमाणे किती असेल? तुमचा प्रश्नच कळला नाही मला, एकदा पुन्हा सांगा. एखादी आपण वर्क ऑर्डर झाले, काम झालंय, पूर्ण झालंय आणि आपण बिल टाकलेलं आहे, बिल टाकलं आणि बिल काढ एखादी नगर परिषद बिल काढायचं कालावधी किती असतो? हे बघ, प्रत्येक म्हणजे मी आता नगर परिषदचं नाव घेतलं म्हणून त्याचा क्रायटेरिया खूप वेगळा राहतो बिल काढायचा. काही वेळेस काय राहतं, ज्यावेळेस आपण एखादं काम भरतो, टेंडर्स भरतो, तर ते टेंडर्स भरण्या अगोदर त्या कामासाठी शासनाचं बजेट मंजूर आहे का नाही याची खात्री करायची. अगोदर तुम्ही नगर परिषदच्या माध्यमातून केलं तर नगर परिषदचे कमीत कमी 3-4 वर्ष, 5 वर्ष त्यांच्या हातामध्ये असतं बिलाचं. ते बिल कधी काढते नाही, त्यांच्या मर्जीवरचा विषय असा तुम्ही समजा. कारण त्यांना आपण असं डायरेक्टली करू शकत नाही की ह्या तुम्ही मला बिल आत्ताच द्या किंवा पैसे आत्ताच द्या. ते तिथल्या बजेटवर अवलंबून असते ती गोष्ट, त्यांचं बजेट ॲक्च्युअल मंजूर असतं की नाही. ज्यावेळेस आपण एखाद्या वर्षाचं काम करतो किंवा एखाद्या वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट करतो, तर एखाद्या वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ठीक आहे की त्यांचा स्लॅब असतो, 1 महिन्याच्या आत तुमचं बिल यायला पाहिजे. पण नगरपालिका, महानगरपालिका इथं शक्यतो बिलांची शाश्वती मिळण्याचे चान्सेस खूप कमी असतात. जे की तुम्ही महसूलमध्ये काम करायला गेले तर तिथं 15-20 दिवस, 1 महिना, जास्तीत जास्त 1 महिन्याच्या आत तुमचं बिल पूर्णपणे मिळतं. ते दोन्ही डिपार्टमेंटमधील तफावत आहे, तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटला काम करता त्यावर तो विषय आहे. आलं लक्षात? ओके ओके सर. म्हणजे नगरपालिकेचे शक्यतो पैसे मिळतच नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. मग ते कशा पद्धतीने काढावे लागतात हे वेगळं सांगण्याची मला नाही वाटत गरज आहे. म्हणून सर्वांना माहिती आहे तिथले पैसे वगैरे कसे निघतात, तर तिथले पैसे मग त्याच पद्धतीने काढलेलं बरं. असं जर सिस्टीमनं काढायला गेलो, त्यांना पत्र वगैरे द्यायला गेलो किंवा कंप्लेंट करायला गेलो, जे आहे तेही पैसे मिळत नाही. त्यामुळे एक तर शक्यतो ते एक तर भरायचंच नाही किंवा अशा ठिकाणी टेंडर भरायचं की जिथं पेमेंट येण्याची 100% खात्री आहे. ओके सर ओके. असं जर तुम्ही कंपन्यामध्ये किंवा एखाद्या प्रायव्हेट ठिकाणी सेक्टरला जर काम करायला गेले तर तिथं तुम्हाला 11-15 दिवसाच्या आत पेमेंट मिळतं. कंपन्या असो, सेंट्रल गव्हर्नमेंट असो, आपल्या स्टेट गव्हर्नमेंटमध्ये काही डिपार्टमेंट असतील, तर तिथं तुम्हाला पैशाची ॲश्युरिटी आहे. तिथून तुम्हाला पैसे वगैरे डुबतील असा विषयच नाही राहत, तिथून तुम्हाला 100% पैसे मिळतात. तुम्ही महानगरपालिका पकडलं किंवा महानगर परिषद पकडलं तर हे शेवटी हे गव्हर्नमेंट प्युअर गव्हर्नमेंटमध्ये येतच नाही, हे ऑलरेडी एक संस्था बेसवर सर्व चालतं. तिथं गव्हर्नमेंटचा राईट्स असतो पण खूप कमी प्रमाणात असतो. जसं तुम्ही एखादे संस्थान बघितलं, ट्रस्ट बघितलं, तर हे निम शासकीयमध्ये येतात, हे पूर्ण शासकीयमध्ये येत नाही. जे डिपार्टमेंट पूर्ण शासकीयमध्ये येतात शक्यतो त्यांचेच टेंडर अप्लाय करायचे, त्यांना बजेट पण मंजूर असतं आणि तिथले पैसे यायला कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही. शक्यतो अशाच टेंडरला फॉलो करायचा.
किंवा तुम्हाला एखादं टेंडर असं आवडलं की ते भरण्यासारखं आहे, तर अशा टेंडरची एकदा माझ्याकडनं खात्री करून घ्या की हे भरायचं किंवा नाही, किंवा त्याची पेमेंटची काय ॲश्युरिटी आहे, येईल की नाही. तर याची आमच्याकडं प्रत्येक डिपार्टमेंटची माहिती असते, कुठल्या डिपार्टमेंटचे पैशाचं कसं कसं रेकॉर्ड असतं आम्हाला त्याचं माहिती असतं ऑलरेडी. तुम्ही विचारून समजा समोर ते टेंडर भरायचं की नाही ते ठरवू शकता. सर अजून एक क्वेश्चन होता माझा. सर प्रायव्हेट कंपनी एमआयडीसी असतात, त्यांचे जर पेपर पब्लिश होतात तर ते इथल्या पेपर न्यूजने पब्लिश होतात की ऑनलाईन पण त्यांची साईट आहे प्रायव्हेट एमआयडीसीची? नाही, त्यांचे काही टेंडर्स पब्लिश होत नाही तुमच्या माहिती करता. त्यांचे टेंडर का पब्लिश होत नाही, तुम्ही जर पेपर वगैरे जर बघितले, आपल्याकडे पेपर वगैरे येतात ना लोकमत वगैरे, इथे हां तर त्यांच्यावर कधीच कंपनीचे टेंडर येत नाही. समजा आपण जर औरंगाबादला जर म्हणलं की वाळूचं टेंडर आलं, या कंपनीचं टेंडर आलं, त्या कंपनीचं टेंडर आलं, त्यांचं टेंडरच होत नाही. आपण ऑलरेडी प्रत्येक आपल्या सेमिनारमध्ये सांगतो की कंपनीचे जे काही टेंडर्स असतात हे वेंडरशिपवर दिलेले जातात. ऑलरेडी त्यांचे ग्राहक जसं असतं, ग्राहक आणि आपण काय म्हणतो त्याला, एक विक्रेता असतो आणि ग्राहकमधलं एक रिलेशन असतं, तर तसं त्या पद्धतीचं वेंडरशिप म्हणून त्यावर काम चालतं. त्यांचं वेंडर तुम्हाला अगोदर बनवावं लागतं. तुम्ही वेंडर रजिस्ट्रेशन केलं, एक 10 जणांच्या कंपनीकडे ऑलरेडी रजिस्ट्रेशन असतं, ते रजिस्ट्रेशन केलं तर ते 10 जणांमधूनच त्याच लोकांना काम मिळणार, नवीन माणूस तिथे एंट्री करणार नाही. आलं लक्षात? मग त्या कंपनीचं मेंबरशिप घेण्यासाठी त्या कंपनीला कोणते, हां नाही वेंडर बनण्यासाठी त्या कंपनी, नाही वेंडरशिप, ॲक्च्युअल वेंडरशिप तुम्हाला माहिती आहे का वेंडरशिप काय असतं? तर म्हणजे डिटेलमध्ये तुम्हाला पुढची माहिती द्यायला बोला. मला फक्त एकदा बँकेने हे केलं होतं की तुम्हाला वेंडर आधी आमच्या बँकेमध्ये व्हायला लागेल, नंतर तुमचं बिल इश्यू करायला लागेल, फक्त एवढीच माहिती दिली होती त्यांनी आम्हाला. माझ्या माहिती हां, वेंडर काय असतं त्यासाठी फक्त डॉक्युमेंट घेतलं होतं. वेंडर काय असतं तुम्हाला सांगतो मी. म्हणजे अधिकृत विक्रेता असतो असं नाही, असं नाही अधिकृत विक्रेता असं नाही. आता अधिकृत विक्रेता म्हणलं तर एखाद्या कंपनीचा एजन्सी वगैरे बनवायची तर एका शहरामध्ये किंवा एका एरियामध्ये एकच अधिकृत विक्रेता असतो असं नसतं. वेंडर म्हणजे, वेंडरची एक संकल्पना काय तुम्हाला मी सांगतो डिटेलमध्ये. ज्यावेळेस आपण तुम्हाला रेल्वेचं उदाहरण देतो मी, आता आपण असं समजू की मुंबई टू नागपूर एक रेल्वे आहे, मुंबई टू नागपूर रेल्वे आहे, आणि त्या रेल्वेचं ट्रान्सफॉर्मर किंवा जळालं, ती रेल्वे बंद पडली, समजा पुण्याच्या आसपास कुठंतरी ती रेल्वे आपण बंद पडली असं समजू. मग रेल्वे बंद पडल्यानंतर डिपार्टमेंट काय करणार नॉर्मली? तुम्हाला काय वाटतं की काय करायला पाहिजे आता ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे काय करायला पाहिजे? तो नवीन घेतला पाहिजे म्हणजे रिपेअर केला पाहिजे कधी, नाही रिपेअर करायला पाहिजे किंवा त्याला रिप्लेस करून किंवा काहीतरी ते दुसरं ट्रान्सफॉर्मर आपल्याला पाहिजे, बरोबर आहे, जेणेकरून ती रेल्वे पुन्हा कंटिन्यू होईल आणि पुढचं काम सुरळीत चालेल असं सगळ्यांजण म्हणतील, बरोबर. मग ते काम तिथून ते खराब झाल्यानंतर मग डिपार्टमेंटने काय करायला अपेक्षित आहे? ते तर रिपेअर करणारच आहे, पण त्यासाठी ते काय करतील, समोर प्रोसिजर काय असेल त्यांचे? त्यांचे ठरलेले असतील ना पुरवठादार, त्यांना कळवतील ते, बरोबर, त्यांना कळवतील. पण मग डिपार्टमेंटने काय केलं, डिपार्टमेंट प्रोक्युरमेंट करतो त्यासाठी की आता हे ट्रान्सफॉर्मर जळालं, त्याचं टेंडर्स काढणार, ते टेंडर्स लोक कधी भरणार, किंवा ते टेंडरची मुदत वाढ होणार, किंवा त्यांना कॉन्ट्रॅक्टर मिळणार नाही, तर याच्यामध्ये किती वेळ चालला मला सांगा. खूप वेळ चालला याच्यामध्ये, बरोबर आहे. तर तेवढ्या वेळ चालल्यामुळे ते काय करतील, ते म्हणतील अरे जाऊ दे आता टेंडरच्या कुठून आधी लागतो आपण. तर टेंडरच्या गोष्टीमध्ये किंवा टेंडरसाठी जर आपण वेट करायला गेलो तर ती रेल्वे तिथंच बडून राहील आणि समोरचं काम होणार नाही. मग त्यामुळे त्यांनी काय ठरवलं, वेंडरशिप काय असते तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगतो. मग त्यांनी काय ठरवलं की टेंडरिंग जर करायला गेलो तर ऑलरेडी याला खूप वेळ लागतो. टेंडरिंग म्हणजे स्लो प्रोसिजर असते, 10 दिवस 15 दिवस 20 दिवसाचा गॅप नंतर ही गोष्ट चालते. मग डिपार्टमेंटने काय ठरवलं की याच्यामध्ये आपला खूप वेळ जातो, मग त्यापेक्षा आपण काय करू, 3 वर्षासाठी काही ठेकेदारच आपण मंजूर करून घेऊ, ते 3 वर्ष आपल्याला पूर्णपणे 3 वर्ष पूर्णपणे सर्व्हिस देतील.
मग जालना टू औरंगाबाद असो, पुणे टू मुंबई असो, जिथे काही बंद पडेल तर ह्याच वेंडरला डायरेक्टली आपण काम द्यायचं. त्यांच्याशी आपण 3 वर्षासाठी एग्रीड ठरवून घेऊ की यांना काही बंद पडलं तर यांना फोन करायचा आणि पटकन करायचा. त्यांनी त्या शब्दाला काय प्रोफेशनॅलिटी यूज केली की आपण काय करू, आपण आपल्या कंपनीचे किंवा आपण आपल्या रेल्वे डिपार्टमेंटचे आपण काही वेंडर्स नेमू. ते पण वेंडर कसे, मग आपण त्यांनी मग ठरवलं बीडसाठी काही वेंडर्स घेतले, काही जणांचे जालन्यामधनं फॉर्म मागवले, काही जणांचे मुंबईमधनं मागवले, आणि त्यांनी त्यांच्या एरिया वाईज प्रत्येक लोकांना वेंडर्स म्हणून नेमणूक केली त्यांची. इथपर्यंत लक्षात आलं? हो मग त्यांनी वेंडर्स म्हणून नेमणूक केली आणि त्या वेंडरशिप त्यांच्याकडे गेल्यामुळं, म्हणजे जालन्याच्या एखाद्या व्यक्तीला किंवा मुंबईच्या एखाद्या व्यक्तीला तिथला तो वेंडर असला तर पूर्ण मुंबईमध्ये त्याच व्यक्तीशिवाय दुसऱ्याला ते काम मिळणार नाही, कारण मुंबईसाठी तीच व्यक्ती तिथं त्यांच्या त्यांच्या डिपार्टमेंटला कन्फर्म झालेली आहे. मग तुम्हाला पुन्हा प्रश्न पडेल की आता ऑलरेडी सर्व तर वेंडर फायनल झाले, मग आता आपण कसं काम करायचं? तर त्याचं दुसरं सोल्युशन असं राहतं की ठीक आहे, त्याचा रेट आहे 2500 रुपये प्रति ट्रान्सफॉर्मर, एक अंदाजित सांगतो. मग आपण काय करू, आपण करू 2450 पर ट्रान्सफॉर्मर आम्ही तुम्हाला सर्व्हिस देऊ. म्हणजे तो जो व्यक्ती तिथं झालेला आहे तो तिथून रिमूव्ह होईल आणि तिथं तुम्हाला चान्स मिळेल, त्याची वेंडरशिप तुम्हाला मिळेल, असं प्रत्येक ठिकाणी होतं. हे पण तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर वेंडरशिप याला म्हणतात, जर तुम्हाला मी इतके कन्सेप्ट समजावून सांगितले तुमच्या लक्षात जर आले असेल तर. आलं तुमच्या लक्षात ते मला काय म्हणायचं आहे तर? हो आला आला. म्हणजे प्रत्येक कंपनीमध्ये काही कॅटेगरी सेटिंग काही लोक त्यांनी फायनल केले. आता मला उद्या एखाद्या कंपनीमध्ये कॅन्टीन मला चालवायची आहे, तर प्रत्येक वेळेस कॅन्टीनचं प्रोक्युरमेंट करण्यासाठी वेळ नाही आहे. त्यासाठी मी काय करणार, तुम्ही प्रत्येक थोडा सर्वे करा. कंपनीच्या कॅन्टीन शक्यतो 5 वर्ष, 3 वर्ष, 2 वर्ष अशाच रिलेटेड देता देतात, ते देतात शक्यतो. ते डायरेक्टली 1 वर्ष आणि 5-6 महिन्यासाठी कधीच कॅन्टीन देत नाही. 2 वर्ष, 3 वर्ष, पार्किंगचा कॉन्ट्रॅक्ट पण 3-3 वर्षासाठी असतो, 2-2 वर्षाच्या वरच असतो शक्यतो. काही काही ठिकाणी 10-10 वर्षाचे पण देतात. काय त्याचं कारणच असं असतं की तिथली सिस्टीम ते क्वालिटीमध्ये कुठंच कॉम्प्रोमाइज करत नाही. आजच्या कंडिशनला टेंडरमध्ये ऑलरेडी इतकी कॉम्पिटिशन झालेली आहे, एखादा टेंडर आल्यावर तिथं 20-30 जण टेंडर भरतील, काही जण तर काही रेट टाकतील आणि टेंडर्स घेतील. तर कंपनी कुठल्याही गोष्टीला रिस्क घेत नाही. ते म्हणतात की जास्त पैसे गेलेले चांगलं, पण मला कामही तसंच त्याच क्वालिटीचं मला काम मिळालं पाहिजे. तर अशा गोष्टीनं ते काम तिथं चालतं. आलं लक्षात? हो सर. आता दुसरा प्रश्न तुमचा असा असू शकतो की वेंडर बनायचं कसं, असेल ना सर्वांचा प्रश्न? बरोबर बरोबर. नाही आता ते होणारच आहे, कारण एवढं सोपं काम मिळतंय तर मग असं वाटतंय आपल्याला की आपण पण वेंडर बनायला पाहिजे. तर तुम्हाला एक फ्लॅश केला, ऑलरेडी तो आपलं बोलणं चालू होतं त्या अगोदरच मी ते वेंडरचा फॉर्म काढून घेतला होता. ते सर्वजण बघा, तुम्हाला स्क्रीनला शो होईल तो. आला फॉर्म? हा, तर या फॉर्म मध्ये जर डिटेल मध्ये जर तुम्ही बघितलं की वेंडर तर आहे, पण मग आपण कुठल्या गोष्टीत वेंडर बनायचं हा पण एक प्रश्न आहे. कारण आता बऱ्याच वेळेस बऱ्याच जणांना काय आदत लागलेली आहे, कुठल्याही कंपनीमध्ये जायचं किंवा कुठल्याही कंपनीच्या वेबसाईटला जायचं आणि तिथं आलेला फॉर्म अमुक ढमुक काही टाकून तो भरायचा आणि मग तिथनं तो रिजेक्ट होतो किंवा तो आपल्याला रिस्पॉन्स करत नाही, तर मग म्हणायचं की नाही या कंपनी सेटिंग आहे, की म्हणजे मनानंच काहीतरी काही गोष्टीचे अर्थ लावायचे. असे खूप जण करतात तसे उद्योग, काही फॉर्म भरतात आणि काही माहिती नसल्यामुळं काही करत बसतात. तर तसं होत नसतं. ज्या वेळेस आपण एखाद्या कंपनीचा फॉर्म भरतो किंवा कंपनीचा आपण एक वेंडर बनायला जातो, तर त्या फॉर्मची पूर्णपणे अगोदर आपण माहिती घ्यायची की त्या कंपनीमध्ये काय गोष्ट गरजेची आहे, ही गोष्ट त्या कंपनीला चालते किंवा नाही. तर या गोष्टीची पूर्णपणे फॉर्म अगोदर बघून घ्यायचा आहे, कंपनीच्या अगोदर पर्सनल माहिती काढायची आणि त्यानंतरच फॉर्म भरायचा. फॉर्ममध्ये चुकीची इन्फॉर्मेशन कुठलीच भरायची नाही. तर डिटेलमध्ये विचारलं जातं काय आहे, कॉन्टॅक्ट पर्सन कुठला आहे, तुम्ही SC ST OBC जनरल ओपनमध्ये तुम्ही येतात की नाही. तुम्हाला दिसतंय का इथं स्क्रीनला, दिसतंय का मी फ्लॅश केलं ते? तर या सर्व गोष्टी रूल्सनुसार फॉलो करायच्या. ह्या प्रॉपर जर तुम्ही फॉलो केल्या, याची पूर्णपणे माहिती ऑलरेडी तिथं दिली, जर प्रॉपर जर फॉलो केल्या तर तुम्हाला बघा, तुम्ही वेंडर तर बनू शकता, प्लस तुम्हाला मार्केटमध्ये काही कंपन्या तुम्हाला कन्फर्म तुम्हाला काम मिळेल तिथं. त्यानंतर अजून तुमचा असा एक प्रश्न असू शकतो की वेंडर तर ठीक आहे, वेंडर बनू, पण वेंडरशिप कुठल्या कुठल्या कंपनीमध्ये कशा कशाची राहते,
हा पण असं वाटत असेल ना तुम्हाला नेमकं वेंडर असतं कशासाठी, कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये वेंडर बनायचा. तर हे बघा, इथं काही कॅटेगरी दिलेली आहे मी, इथून तुम्ही वाचू शकता. वाटलं तर याची सर्वांना जर लिंक पाठवायची असेल तर लिंक पण पाठवतो. तर ॲटोमोटिव्हचे जर काही पार्ट्स बनवण्याची कोणाची जर कंपनी असेल तुमच्यापैकी, तर तुम्ही त्याचं रजिस्ट्रेशन करायचं. ज्यांना बेरिंग वगैरेची कंपनी टाकायची आहे किंवा ज्यांचा प्लांट वगैरे टाकायचा आहे, त्यांना जर एखाद्या कंपनीला बेरिंग वगैरे सप्लाय करायचे तर त्यांनी बेरिंगचं रजिस्ट्रेशन करायचं. एखादा व्यक्ती बिल्डिंग मटेरियल सप्लायमध्ये असेल, सिमेंट वगैरे सप्लाय करण्यास इच्छुक आहे, किंवा काही सिक्युरिटी रिलेटेड काही सामान्स वगैरे देण्यासाठी आहे, तर या सर्व गोष्टी तर वाचायचे आहे तुम्ही. त्याच्यामध्ये सर्व दिलेलं आहे, हाऊसकीपिंग, मेडिसिन, हॉस्पिटल, मेटल्स, पॅकिंग, पाईप्स, टिम्बर्स, वूड्स, त्यानंतर तिथं लागणारा जो काही कोळसा आहे, कोळशामधून दोन गोष्टी सांगतो मी तुम्हाला. कोळशामधनं समजा आपण दगडी कोळसा म्हणतो, आणि नॉर्मल आपण वूडपासून मिळणारा कोळसा तो आहे, फॅन्स आहे, मेकॅनिकल पॉवर ट्रान्समिशन आहे, इलेक्ट्रिकलचे काम आहे, टर्बाईन्स आहे, वेल्डिंगचं मटेरियल आहे जर कोणी वेल्डिंगमध्ये काम करत असेल, कॉम्प्युटरचे पार्ट्स जर कोणाला सप्लाय करायचे असतील तर कॉम्प्युटरचं रजिस्ट्रेशन करू शकता. तर ऑल प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट्स आहे, पेंटिंगपासून सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता कंपनीमध्ये. आलं सर्वांच्या लक्षात? हो सर. तर इथून तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर याच्यानंतरची प्रोसिजर तुम्हाला सांगतो. हा प्रॉपर फॉर्म भरायचा आहे तुम्हाला. हा फॉर्म भरल्यानंतर, हा फॉर्म ज्यावेळेस तुम्ही अपलोड करणार किंवा सबमिट करणार, तो फॉर्म सबमिट केल्यानंतर तो फॉर्म कंपनीमध्ये जातो, आणि कंपनीची जी काही ॲन्युअल असेल किंवा त्यांची मंथली जी मिटिंग असते, त्या मिटिंगमध्ये तुमचा फॉर्म जातो, तुमचे डॉक्युमेंट्स प्लस तुमचे काही जे काही क्वालिटी असतील किंवा तुमचे रेट्स असतील, त्या रेट्सला कुठंतरी कंपेरेटिव्ह केलं जातं, आणि त्या मिटिंगमध्ये तुम्हाला वेंडर म्हणून नियुक्त केलं जातं. तर असा त्याचा एक असतं. फक्त त्यावेळेस तुमचा फॉलोअप गेला पाहिजे, तुमचं प्रॉपर ब्राउचर कंपनीमध्ये गेलं पाहिजे. पहिल्याच ह्याच्यामध्ये तुमचं ब्राउचर गेल्यानंतर कंपनीला कुठंतरी वाटलं पाहिजे की नाही, ही व्यक्ती हे काम करण्यासारखी आहे, तर अशा प्रत्येक गोष्टी तुम्हाला तिथून त्या करायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला तिथून सहजासहजी काम मिळेल. इथपर्यंत तर कोणाला अडचण नाही आहे. ओके सर. याच्यामध्ये वेंडर बनण्याचे हे सरळ सरळ फॉर्म्युला आहे. ठीक आहे. माझ्याकडे काही वेंडर्स वेंडर्स नोंदणीच्या काही साईट्स वगैरे आहेत, जसे जसे मी माझ्याकडे येतील मी तसे तसे आपण टेलिग्रामवर टाकू, आणि काही कंपन्यांचे तुम्हाला वेंडर्स कसं बनता येईल तर आपण त्याची सुद्धा तुम्हाला तिथून माहिती शेअर करू, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त वेंडर्स एकदा जर तुम्ही बनले सर्व कंपनीचे तर तुम्हाला चांगली मोठी अपॉर्च्युनिटी तिथून मिळू शकते. तर आजची आपण महत्त्वाचा जो विषय होता टेंडरची EMD, त्यानंतर आपण जे कॉन्ट्रॅक्टरशिपसाठी लागणारे जे काही एक्झेप्शन असतात, IT रिटर्न असतील, GST असेल, तर त्याची पण ऑलरेडी आपण माहिती घेतलेली आहे. त्यानंतर वेंडरची पण तुम्हाला बेसिक्स तर माहिती सांगितली मी. काही जणांनी अजून एक वेंडरचा विषय आपला झाला म्हणून, एक तुम्ही जर साई संस्थांच्या वेबसाईटला जर गेले तर तिथं तुम्हाला ऑनलाईन मी तुम्हाला दाखवतो, तुमचा जो काही सर्वांचा बिझनेस असेल त्यांनी इथे एकदा रजिस्ट्रेशन करून घ्या. मोठे एखादे काम असलं तर तुम्हाला तिथून अपॉर्च्युनिटी मिळून जाईल. सर्वांना दिसतंय का? हो सर, दिसतंय. जिथं माऊसचं बटन आहे तिथं मी क्लिक करतो वेंडर रजिस्ट्रेशन म्हणून. आवश्यक आपलं प्रशिक्षण झाल्यानंतर तुम्ही याची नोंदणी करून घ्या सर्वदा. इथं तुम्हाला साइन अप करून तुम्ही अकाउंट क्रिएट करायचं, त्यावर तुमचे प्रॉपर डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करून तुम्ही समोरची प्रोसेस इथून करून घ्यायची आहे. तिथं लिस्ट येईल का सर आता आपल्या, म्हणजे कुठले कुठले काम मिळतील ते? नाही नाही नाही, तिथं लिस्ट नाही येणार. तुम्हाला तिथं सजेस्ट करायचं की तुम्ही काय देऊ शकता.
कारण ते त्यांच्या मर्जीवर असतं. कधी कधी काय होतं, कधी कधी काही गोष्ट इमर्जन्सी लागते. आणि इमर्जन्सी लागल्यानंतर बऱ्याच वेळेस काय होतं, कधी कधी प्रोक्युरमेंट करणं पॉसिबल नसतं. आता कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच जणांना घरातून बाहेर जाण्याची परमिशन नव्हते. मग अशा वेळेस काही गोष्ट लागली तर मग ते काय करणार, प्रोक्युरमेंट कधी करणार, टेंडर्स कधी भरणार. मग अशा वेळेस ते काय करतात, जे काही वेंडर्स नेमलेले असतात त्यांना डायरेक्टली वर्क ऑर्डर इश्यू करतात, कारण टाइम पिरियड तेवढा नाही आहे ना. ते फक्त इमर्जन्सी पिरियड साठीच असतं का ते? नाही नाही असं नाही, असं नाही, इमर्जन्सी साठीच असतं असं नाहीये. हे तुम्हाला दोन्ही पद्धतीने ते युज करतात. हो का? ठीक. तुम्हाला डीएसआर रेट बद्दल काय माहिती का? नाही सर. ज्यावेळेस आता मध्यंतरी सांगलीला वगैरे तिकडं हे झालं होतं बघा, थोडं म्हणजे पूर परिस्थिती वगैरे आली होती, हो, तर अशा वेळेस काही गोष्टीच्या निविदा काढायच्या होत्या. तर त्यांनी निविदा न काढता जे काही कॉन्ट्रॅक्टर्स त्यांना हाताला मिळतील त्यांना डायरेक्टली काम देऊन टाकले होते. ती परिस्थिती काय होती, ती अपघाती परिस्थिती होती. त्या अपघाती परिस्थितीमध्ये प्रोक्युरमेंट करणं शक्य नव्हतं. मग ज्यावेळेस पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटकडे डीएसआर रेट म्हणून एक प्रणाली राहते, त्याच्यामध्ये ऑल टाईपचे रेट्स ऑलरेडी ठरवलेले असतात. तुम्ही जर डीएसआर रेट म्हणून जर हे केलं, पीडब्ल्यूडी महाराष्ट्र सर्च केला, तर तिथं तुम्हाला ऑल टाईपचे रेट्स मिळतात. प्रत्येक वस्तूचे तिथे रेट्स ऑलरेडी शासनाने मंजूर केलेले आहे. म्हणजे कदाचित काही गोष्टीला काही गोष्टीची समजा बाजार भावाशी काही तुलना झाली नाही तर ते ऍटोमॅटिक डीएसआर रेटशी देऊन पण तुम्हाला डायरेक्टली बिल इश्यू करू शकतात. तर असं ते प्रोव्हिजन असतं तिथली परिस्थिती बघून. इथपर्यंत लक्षात आलं सर्वांच्या? डीएसआर रेट ची मी कॉपी ओपन केली पण थोडी ते लोड घेते तर तुम्हाला तिथे दाखवून देतो ती कशी असते कॉपी. जर म्हणजे याचा एक तुम्हाला असा फायदा होतो, बऱ्याच वेळेस आपण टेंडर कोट करताना काय होतं, एखादी 1200 रुपयाची वस्तू जर आपण 1800 रुपये टाकली तर बऱ्याच वेळेस तिथं क्वेश्चनिंग होते लोकांची की हे 1200ची मूल्याची रक्कम तुम्ही 1800 कशी टाकली. तर अशा वेळेस काय करायचं, डीएसआर जो रेट असतो तर त्या रेटला तुम्ही ते जे काही रेट्सची शीट असते ती शीट चेक करायची आणि त्या शीटलाचा पण अभ्यास करायचा आणि नंतर कधी टेंडरला रेट कोट करायचा. म्हणजे ऑलरेडी शासन मंजून दरापेक्षा ठीक आहे थोडे 2-3 रुपयाचा तफावत येऊ शकते पण डायरेक्टली डबलची किंवा 500-600 रुपयाची तफावत आली नाही पाहिजे. हे इथून एक शिकण्यासारखं खूप महत्त्वाचा विषय आहे. ज्यांना असं वाटतं की टेंडर तर भरतोय आपण नवीन पण रेट काय टाकायला पाहिजे, तर त्यांना एक बेसिक आयडिया येईल असं तुम्हाला इथून तुम्हाला दिसून येतं. सर्वांना दिसते का कॉपी ती? ओपन झाले नाही सर अजून. हा हा ओपन होते ती. मध्यंतरी आपण एक पोषण आहारचं एक टेंडर टाकलं होतं पण महिला बचत गट यांनी कोणीच ते टेंडर भरलं नाही. शेवटी ते सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेवाल्यांना ते टेंडर्स अलॉट करताय. काही जणांची इच्छा असेल तर तुम्ही ते भरू शकता. कशाच आहे सर? जे बाल कल्याणचं पोषण आहार वगैरे असतं ना त्याचं. आता मी तुम्हाला जो विषय सांगितला तो कळाला असेल ना रेटचा. हो हे बघा याच्यामध्ये रेट दिलेले 356, किती ब्रेक्स किती घ्यायचं, किंवा हँड ग्लोवचं रेट किती आहे, सामायिक दर सूची 213. आता ऑलरेडी इथं खूप म्हणजे कमीत कमी 200-150 पानांची ही फाईल्स आहे आणि 200-250 पेक्षा जास्त याच्यामध्ये मटेरियल्स आहे.
याच्यामध्ये सगळे मटेरियल दिसतात. इलेक्ट्रिशियनला पर डे किती दिला पाहिजे, तर मशीनला किती आहे, ग्राइंडरला किती आहे, मजदूरला किती दिला पाहिजे, स्किल लेबरला पैसे किती दिले पाहिजे, अशा वेळेस तर सर्व गोष्टीची इथं डिटेल्स दिलेली आहे. याला आपण एस्टिमेट पण म्हणू शकतो की सर्व गोष्टीचा रेट दिलेला आहे. बघा, आलं लक्षात सर्वांच्या? सर तुम्ही ऑनलाईन पण सर्च केलं तर तुम्हाला तशी फाईल मिळून जाईल. काय सर्च करायचं होतं म्हटलं सर. या फाईलचा पण, ही फाईल मी जुनी काढली, मी 19 ची काढली. 20 चा रेट अजून चेंज केलेला आहे, चेंज झालेला आहे तो रेट तुम्ही वेगळा करून घ्या. आपलं सूट पासून ते वेंडर पर्यंत सर्वांच्या लक्षात आलं ना विषय? हो बरेच जण काय करताय की म्हणजे ऑलरेडी व्हॉट्सअपला वगैरे आणि टेलिग्रामला खूप मेसेज करतात की टेंडरची आम्हाला किंवा वेंडरशिपची आम्हाला माहिती वगैरे पाहिजे, किंवा बेरोजगारांची माहिती वगैरे पाहिजे. ऍक्च्युअल आपण ज्यावेळेस त्यांना इन्व्हिटेशन देतो की तुम्ही म्हणजे आपल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून माहिती वगैरे घ्या, त्यावेळेस ऍक्च्युअल माहिती घेणारे खूप कमी जण असतात. त्याची काय समजा हरकत नाही, ज्यांना करायचं त्यांनी ते करायलाच पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जी माहिती दिली ऍक्च्युअली तुम्हाला मार्केटमधून कुठंच माहिती मिळणार नाही. ऍक्च्युअल आपण कॉन्ट्रॅक्टर आहे या हिशोबानं तुम्हाला माहिती मिळते, तर 100% तुम्ही याचा फायदा घ्या. प्रोक्युरमेंट करा आणि नेहमी आपल्या चॅनल सोबत ऍक्टिव्ह राहा. तुम्हाला अजून महत्त्वपूर्ण आपण डेली जी काही अपडेटेड माहिती असते तर डेली आपण माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न करू सर्वांना. तर तुमच्यापैकी काही जणांना आपण चांगला टर्नओव्हर तुमचा झाला पाहिजे आणि चांगले चांगले शासनाचे कामं आहेत, तुम्हाला कुठल्याच पद्धतीचा त्यातून अडथळा आला नाही पाहिजे. त्यासाठी तुम्हाला चॅनलकडून आपल्या खूप काही महत्त्वाची माहिती मिळत जाईल. ठीक आहे. हॅलो सर. हा बोला. ते काल तुम्ही कारागृहाचे टेंडर म्हणले होते ना, हो ते मी वाचले. हो हा पूर्ण वाचलं मी. ते भरायचं चाललंय माझं उद्या. त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे बसता ना, सर्व चेक केलं ना? हो डॉक्युमेंट वगैरे आहेत. GST काढा लागेल फक्त. जी नाही पण त्यातलं कुठलं भरताय टेंडर? वाशिमचं. नाही वाशिमचं भरा, अडचण नाही. पण त्याच्यामध्ये पण कॅटेगरीच आहे ना, दुधाचं आहे, पालेभाज्याचं. नेमकं त्यातलं कुठलं भरताय? त्यातलं पालेभाज्या आणि कडधान्य धान्याचं. कडधान्य पालेभाज्यापेक्षा शक्यतो कडधान्याचं भरा, कारण पालेभाज्याचं तुम्ही प्रॉपर इकडं इकडनं तिकडं ते सर्व गोष्टी तुमच्या मॅनेज झाल्या पाहिजे. कडधान्याचं भरू का नुसतं मग? हा कारण पालेभाज्याचं कसं आहे, त्या परिसरात परिसरामध्ये थोडस पालेभाज्याचा थोडा विषय मला वाटतो अवघड आहे. आणि शक्यतो पालेभाज्याचं टेंडर थोडं रिक्सी राहतं, शक्यतो ते लोकल माणसांनीच केलेलं बरं. हो का? कारण तिथं उत्पादन तसं पाहिजे, ज्या ठिकाणी डॅम वगैरे असतात, पाण्याची सोय असते, तशा ठिकाणी तशा लोकांनी ते भरलेलं, काही अडचण येत नाही त्यांना. आणि ज्यावेळेस आपण दुरून दूरचा व्यक्ती तिथं जाऊन भरतो तर त्याला बऱ्याच गोष्टीची अडचण येतात. कडधान्य वगैरे कसं आहे सगळीकडे कॉमन आहे, कसं घेऊन आपण ते अरेंजमेंट करू शकतो. आणि हो सर. त्यासाठी डीप फ्रीजर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं प्रॉपर अवेलेबल पाहिजे. रेट वगैरे कसे टाकायचे ते थोडं रेटचं मी तुम्हाला देतो ना, तुम्ही फोन करा नंतर उद्या, तुम्हाला उद्या माहिती देतो मी त्याची रेटची वगैरे. एक तुम्हाला ऍव्हरेज माहिती देतो कसं आहे, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने अगोदर पूर्ण रेटची माहिती घेऊन टाका अगोदर. हा दुकानदाराकडून, होलसेल दुकानदाराकडून घेतो मी माहिती. हा हा होलसेल मी तुम्हाला सजेस्ट करतो, शक्यतो तुम्ही जालन्यामधनं रेट घ्या सर्व, कारण जालन्याला सर्वात मोठं मार्केट आहे कडधान्याचं. हो सर. आणि जालन्यातही शक्य नसेल तर प्रॉपर शेतकऱ्यांकडनं घेतले तर ते अजून तुम्हाला कमी मिळेल. दोन्ही पैकी बघा. पण शक्यतो काय होतं, बाजारपेठेतून घेतल्यावर काय होतं, तुम्हाला क्वांटिटी प्रॉपर मिळते, कारण त्यांच्याकडे त्याच्या लिंक्स असतात ना लोकांच्या, नवीन वेळेस काम करताना ती अडचणी जाते. तरी मी तुम्हाला एका जणाचा नंबर शेअर करतो, ते तुम्हाला जालन्याचे होलसेल व्यापारी आहे, तिथून तुम्हाला ते सर्व रेटची माहिती देऊन टाकेल. ठीक आहे.
त्याच्यात फक्त जीएसटी नाही आहे, जीएसटी काढावं लागेल फक्त आपल्याला. जीएसटी काढावं लागेल ना, ते जीएसटी 20 लाखाच्या वर टर्नओवर नाही आहे असं लिहून घ्या ना सीएकडनं. ठीक आहे मग ते चालत असले तर काय अडचण नाही, कारण तुम्ही जीएसटी काढायला गेले तर जीएसटी निघायलाच 8 दिवस लागतील, तोपर्यंत ते टेंडरच निघून जाईल वेबसाईटवर. हो तसं पण आहे, कारण जीएसटी आहे, जीएसटीला नाही म्हटलं तरी 8 दिवस तर कुठंच नाही गेले, 8 दिवस लागतात असं. हो 8 दिवस लागतात. त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे रेडी करून घ्या सर्व, प्रॉपर डॉक्युमेंट्स, सिग्नेचर वगैरे अपडेटेड आहे की नाही सर्व बघून घ्या आणि भरा ते, बघू आपण त्याला काय तरी करू. काय सुरुवात करणं गरजेचं आहे. हो सर, सुरुवात तर करावं लागेल ना. डिजिटल सिग्नेचर त्यात कुठे दाखवलं नाही पण, नाही कंपल्सरीच आहे. कंपल्सरी डिजिटल सिग्नेचर, ज्यावेळेस टेंडरचा जिथं जिथं विषय येईल तिथं डिजिटल सिग्नेचर स्वतः समजून घ्यायचं की आपण तिथं लागेल म्हणून. ठीक, त्याशिवाय ते प्रोक्युरमेंट होणारच नाही. ठीक आहे, रिटर्न वगैरे बाकी सगळे आहे कम्प्लीट, डिश काढून घेतो मग मध्ये. गरजेची आहे. काकडे मॅडम जॉईन केलेले का, काकडे मॅडमने? सर्व माहिती कळाली आपल्याला सर्वांना. हो सर. अजून एक, गंगाधर जाधव यांनी मला काल काहीतरी डॉक्युमेंट्स वगैरे पाठवले. तुमचे डॉक्युमेंट्स बऱ्यापैकी व्यवस्थित आहे, काही डॉक्युमेंट्स आपण थोडा त्याला चेंजेस वगैरे करावे लागतील काही डॉक्युमेंटला. हो सर. हो, काय चेंजेस करावे लागतील डॉक्युमेंट्स मी तुम्हाला मेसेज करतो, प्रॉपर चेक करून घेतो एकदा पुन्हा. हो हो चालेल. पण तुमच्याकडे ऑलरेडी पुरवठा आदेश वगैरे सगळ्या गोष्टी आहे? हो, ते मी ऑफलाईन केलेलं होतं पण ऑनलाईनची मला माहिती नाही. बरोबर. आता पुढच्या वेळेस काय करायचं, तुम्ही जी पीडीएफ मला जी पाठवली ना आता, तर ती पीडीएफ एकाच फाईल मध्ये मर्ज करून पाठवायची कधी पण. अच्छा, म्हणजे काय होतं, चेक करायला सोपं होतं. आता तुम्ही 4-5 पाठवले तर प्रत्येक वेळेस चेक करायला थोडं अवघड जातं. हा, मग ते सेपरेट, म्हणजे जे जे डॉक्युमेंट होते ते सेपरेट टाकले होते. बरं चालेल, इथून पुढे मी डायरेक्ट. तुम्ही एक काम करू शकता, कारण तुमचा वर्क ऑर्डर खूप खास आहे. कारण तुमचा वर्क ऑर्डर बघतोय मी आता, तुम्ही ऍक्टिव्ह काम करताय सध्या माझ्या. हो, कारण हे लेटेस्ट ची ऑर्डर पाठवली ना तुम्ही, 20/1/2020 ची ऑर्डर आहे. हो हो, घसरगुंडी वगैरे सप्लाय केली ना त्यांना. हो, तुमचं काय म्हणजे सेटअप कसं आहे, फॅक्टरीचा वगैरे कसं काय आहे तुमचं? माझं शॉप आहे, परंतु मी शक्यतो सब डीलर कडूनच मटेरियल घेत असतो, कारण की मटेरियल पुरवठा येतो, मटेरियल घेतल्यानंतर मी पुरवठा करतो असं ते. फॅक्टरी वगैरे नाही. तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे खूप प्रॉपर आहे, फक्त तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न काल मला पाठवले नाही म्हणता. हो, इन्कम टॅक्स रिटर्न पूर्ण 2016 पासून आतापर्यंत रेडी आहे, ते पाठवणार आहे मी तुम्हाला. हा, तर ते वन टाइम करून पाठवा. आणि दुसरं असं आहे की तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी देतो नवीन व्यवसायाची, कारण तुमचे डॉक्युमेंट्स प्रॉपर आहे म्हणून तुम्ही लायसन्स खूप मोठ्या लेवलवर काम करू शकता लायसन्सवर. कारण आतापर्यंत आपली जी चर्चा चालू आहे ऑलरेडी त्या डिपार्टमेंटच्या रिलेटेडच चालू आहे. एकात्मिक बाल विकास जे आहे तर त्यांना सुद्धा हेच जे काही शालेय पोषण वगैरे आहार याच डिपार्टमेंटकडनं दिला जातो, हे माहिती असेल तुम्हाला. आपण काय करू, तुमचं लायसन्स तिथं सुद्धा कसं क्वालिफाय करता येईल याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही जे काम घेतलं का आता, म्हणजे तुम्ही जे मेसेज वगैरे केला, तर मुळात तुमचं काम हे टेंडरिंग मध्ये काहीच नाहीये. तुमचं काम एक वेगळ्या पोर्टलवर चालतं, जीएम पोर्टलवर.
तुमचं काम जेम पोर्टलवर चालतं, तुम्हाला टेंडर बेंडर भरायची गरज नाही आहे, ऍटोमॅटिकच तुम्हाला ऑर्डर मिळतील गव्हर्नमेंटच्या, तर ती नोंदणी तुम्हाला करावं लागेल आवश्यक. हो तुम्हाला टेंडर भरण्याची गरजच नाही, मी तुम्हाला सांगतो. अच्छा, मी पोषण आहाराचं विचारलं होतं तर ते बोलले की जिल्हा लेवलवर ते म्हणजे टेंडर इश्यू होतं आणि मंत्रालयात त्याची फाईल जाते, असं आहे का? नाही नाही, कसं होतं अगोदर हे टेंडर म्हणजे विभागीय लेवलवर देत होते. अच्छा, हा, विभागीय म्हणजे कसं, समजा मराठवाड्यामध्ये विभाग म्हणला तर औरंगाबाद आणि विदर्भाचा विभाग म्हणला तर अमरावती, बरोबर आहे. पण मग एवढ्या डोमेस्टिक लेवलवर कामच कोणी करत नव्हतं, मग त्यांनी शेवटी काय केलं गव्हर्नमेंटने की ते जिल्हा लेवलवर देणं काम चालू केलं. म्हणजे नाशिक, नाशिकचं काम आता नाशिकवाल्यांनाच मिळतंय किंवा नाशिकच्या जिल्ह्यामधूनच ते टेंडर पास होतं आणि नाशिकच्या विभागामध्ये जेवढे लोक आहेत त्यांना ते आउटसोर्स होतं, ते उलट आपल्यासाठी फायदेशीर. कारण आपल्या आपल्याला आपण पण विभागीय लेवलवर काम करू शकत नाही ना, बऱ्याच वेळेस नवीन नवीन करतो तेवढं कॅपिटल लागतं, त्यापेक्षा असं होतेच ना, तोडून काम केलेलं कधी पण चांगला. तर तशी काही अडचण नाही. तुम्ही काय करा, निवांत मला एकदा उद्या कॉल करा आणि ते उरलेले डॉक्युमेंट्स मला पाठवा. चालेल चालेल, पाठवतो. त्याच्यामध्ये अजून मी तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगतो, त्या पण पाठवा. चालेल, मला तुम्ही GST रिटर्न्स आणि IT रिटर्न पाठवा. हो चालेल. हो हो चालेल. पुढच्या वेळेस आपण जेम पोर्टलचं सुद्धा एक चांगलं प्रशिक्षण घेऊ. जेम पोर्टलमध्ये सुद्धा खूप मोठे मोठे काम सध्या आहे आणि आत्ता जेम पोर्टलने एक आकडा लॉन्च केला, तुम्हाला सांगतो मी, 1,65,00,000 लोकांना त्यांनी ऑर्डर इश्यू केल्या, की ज्यांनी टेंडरचं त्यांना काहीही गोष्टी माहिती नव्हत्या, फक्त पोर्टलला रजिस्ट्रेशन असल्यामुळे त्यांना 1,65,00,000 रुपयाच्या ऑर्डर्स त्या लोकांना मिळाल्या. 1,65,00,000 मी व्हॅल्युएशन सांगत नाही, 1,65,00,000 ऑर्डर्स दिल्या त्यांनी. म्हणजे विचार करा ते ऑर्डर्स किती असतील. तर हे जेम पोर्टलमध्ये शक्य आहे. तुम्ही सर्वजण वाटलं तर जेम पोर्टलला रजिस्ट्रेशन करून घ्या. फक्त रजिस्ट्रेशन करताना अगोदर त्याची पूर्णपणे माहिती घ्या, कारण जेम पोर्टलला प्रॉपर गोष्टीचे सर्व डॉक्युमेंटेशन वगैरे सर्व गोष्टी प्रॉपर लागतात. कुठले कुठले काम असतात सर ते जेम पोर्टलमध्ये? ऑल ऑल टाईपचे काम असतात त्याच्यामध्ये. म्हणजे गव्हर्नमेंटचं असतं का ते? सर्व गव्हर्नमेंटचंच आहे, त्याला त्याचं नावच आहे गव्हर्नमेंट ई मार्केट. सर एक्सपोर्टच बोलले होते तुम्ही काल. हो एक्सपोर्टच बोललो होतो, पण आता काल कालचे जे काही लोकांचे मेसेज वगैरे आले तर ऑलरेडी ते लोक त्याला जॉईनच नाही सध्या आपल्या आपल्या कार्यक्रमाला आज, कारण मी ऑलरेडी त्याचा सर्व डेटा काढून ठेवला होता. पण मग प्रत्येक वेळेस ते घेणंही पॉसिबल पाहिजे ना, आणि तो खूप इंटरेस्टिंग विषय आहे आणि त्याला जर लोकांनी जॉईन केलं असतं तर मग आता ऑलरेडी मी त्याचा सर्व डेटा काढून ठेवला होता. तुम्हाला दिसत पण असेल ऑलरेडी मी सर्व ओपन करून ठेवला होता, ज्यांना ज्यांना आपल्याला माहिती द्यायची त्यांना आपण एक्सपोर्टसाठी मी सर्व गोष्टीचा डेटा काढून ठेवला होता. ऑलरेडी ते सर्व म्हणजे डिटेल्स मी काढून ठेवली, पण आज काल तरी 30, 40, 50, 55 जण आपल्याकडे जॉईन होते. आज कमी जण असल्यामुळे मग आज जर माहिती दिली तर पुन्हा मग त्यांचं त्यांना आपण कधी माहिती देणार, पुन्हा त्यांना माहिती देणं मग नंतर पॉसिबल होणार नाही. ठीक आहे सर, वेगळा एक सेमिनार ठेवायच्यावर. कारण तो खूप महत्वाचा विषय होता, आपण त्याच्या माध्यमातून तुमच्यापैकी काही जण आता ताबडतोब तो व्यवसाय पण चालू करतील आणि त्यातून तुम्हाला अर्निंग पण प्रॉपर होत राहील. हो तुम्ही राख एक्सपोर्ट बोलले होते, तेच नाही आपण त्याची डिटेल्स काढली होती ना, मी ऑलरेडी त्याची डिटेल्स काढून ठेवली होती, पण ऑलरेडी खूप जणांचे आत्ता मेसेज येत आहे सर, मग आपण त्यावर एकदा पुन्हा एकदा तसा मेसेज फिरू आणि त्यावेळेस पुन्हा त्याची एकदा माहिती देऊ. महत्वाचा विषय, आपण त्यासोबत अजून एक विषय पण जोडू जो लुसून घास म्हणून आहे, त्याचा पण आपण विषय त्या सोबत जोडलेला आहे.
ठीक आहे. ज्यांच्याकडे पाण्याची वगैरे चांगली व्यवस्था आहे, तर लुसन घास कसा बनवायचा आणि तो सप्लाय कुठं करायचा आणि त्याचं त्याला मार्केट आहे की नाही, आपण प्रॉपर गोष्टी देऊन आपल्याला बघता येईल तिथल्या तिथं. आणि ते कुठं विकायचा, काय विकायचा, त्याला कन्फर्म गिराईक मिळेल तुम्हाला. म्हणजे असं नाही आहे की ते बनल्यानंतर ते कुठं चालेल की नाही, तर त्यासाठी आपल्याकडे कन्फर्म त्याला तुम्हाला गिराईक मिळेल. आणि तुमचं आणि कंपनीचं एकदम त्याच्यासोबत टायअप पण राहील. ऑलरेडी इथं आपण काही काही जणांना ती घास दिलेली आहे, तर तिथून पण म्हणजे तुम्हाला माहिती मिळून जाईल तिथे पूर्ण. आपल्या माध्यमातून आपण एका जणांना पण ते टेंडर्स दिलेलं आहे लुसन घासचं. कुठं लोकलचा असेल का सर? हा लोकलचाच आहे ते. म्हणजे तीन टेंडर होते पण एक टेंडर मी त्यांना मी सजेस्ट केलं की तुम्ही भरू नका म्हणून. हो का सर? आहे आपल्याकडे पाणी पण आहे, जमीन पण आहे, काही अडचण नाही, ग्रामीण भागात येतो. लुसन घास एक चांगला बिझनेस आहे. आपण भाजीपाला वगैरे बनवतोय बनवतो, लुसन घास साठी असं काही स्पेशल केमिकल वगैरे किंवा काही गोष्ट करण्याची गरज पडत नाही. नाही नाही काही करावं लागत. लुसन घास येतो तो कसाही आपल्याला कशाही माध्यमातून करता येतो. हो सर, कधी असाल मग अवेलेबल? कशाचं म्हणताय? लसूण घास आणि एक्सपोर्टवर ठेवता म्हणता ना? हो आपण त्यावर ठेवू. तर एकदा एक लुसन घासचे एक जण आहे, मी एकदा त्यांना जॉईन करतो, एक दोन मिनिटं त्यांना जॉईन करतोय आपण कार्यक्रमाला, त्यांच्याकडून थोडी माहिती देतो तुम्हाला. ओके ओके. काय झोपलेले काय? गाडी चालवत आहे का? बर, तुम्हाला तुम्हाला लिंक पाठवली, त्याला जॉईन करा, लोकांना थोडी माहिती द्यायची तुमची. नाही 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 आता मी तुम्हाला एक लिंक पाठवली ना, ते ऑनलाइन मीटिंगची आहे. अच्छा, करा त्याला जॉईन. बरं बरं. हा बोला ना. ते सर्व डिटेल देतो ना तुम्हाला, त्याची डिटेल पाठवतो म्हटलं तुम्हाला सर्व. इथपर्यंत सर्वांना तर माहिती कळाली ना? हो सर. सर मला ते रेट कुठं कळतील म्हटलं तुम्ही, शासकीय रेट? ते रेट्स वगैरे तुम्हाला पाठवतो. पण आता एक लुसन घास विषयी आपली जी चर्चा झाली होती ना, हो, तर तुम्हाला एक जण दिसत असेल आपल्याकडे एक नंदोदय अंडे म्हणून दिसतंय का तुम्हाला? आपल्या सेमिनारला आता अटेंड ते आले बघा ऑनलाईन. तुमचा माईक चालू करा, माईक चालू करा. हॅलो, नमस्कार. नमस्कार नमस्कार. औरंगाबाद मध्ये ऑलरेडी 45 लाख रुपयापर्यंत त्यांना एक लसन घास टेंडर मिळालेलं आहे. ते टेंडर पूर्ण फायलिंग वगैरे स्वतः मीच केलेलं आहे. तर ते त्यांना आता पण रिक्वेस्ट केली की त्यांना जॉईन करायला सांगितलं मी. तर ऑलरेडी लुसन घास मध्ये खूप मोठं काम करता येते. त्या ऑलरेडी अगोदर मक्का वगैरे शेतामध्ये लावायचे, पण त्यांच्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये खूप नुकसान व्हायचं. तर मग त्यांनी त्यांना एक अपॉर्च्युनिटी दिली की त्यांनी ते लुसन घास मध्ये इंटरेस्ट घेत आहे. तर त्यांना लुसन घास मध्ये एक चांगला अर्निंग वगैरे होतोय सध्या. आणि सध्या ऑलरेडी एक मोठ्या डिपार्टमेंटचा टेंडर्स आपण त्यांना देतोय लुसन घासचाच. तुम्हाला काय विचारायचं असं तर तुम्ही त्यांना विचारू शकता. हो
हो सर सर म्हणजे किती क्वांटिटी लागतो आणि आता सीजन कधी असते सर टाकायचं आता थंडीतच टाकावं लागेल ना ते हॅलो हा म्हटलं सर ते म्हणजे किती क्षेत्रावर टाकलं तुम्ही आणि तुम्ही किती पुरवठा करताय तुमचा माईक बंद आहे माईक बंद आहे माईक बंद येतो तुमचा माझं माईक चालू आहे सर नाही त्यांचा त्यांचा हॅलो आवाज येतोय का हॅलो हा येतोय सर तुमचा आवाज दोन एकर आहे माझ्याकडं आणि मी मार्केटमधून पण खरेदी करतो माझ्याकडं म्हणजे मी जिथं राहतो ना पूर्ण ते आमच्या गावात घासाचं उत्पादन जास्त आहे लसण घासाचं हो मार्केटमधून जमा करून आपण तो जवळपास रोजचा 12-15 क्विंटल पर्यंत सेल करतो आपण तो दररोज का रोजचा आणि रेट फिक्स आहे का त्याचा रेट फिक्स आहे ना त्याचा हो का म्हणजे कॅश पेमेंट माल द्यायचा आणि लगेच पेमेंट घ्यायचं असं नाही 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 तसं नाही आता इकडे जे टेंडर घेतलेलं आहे तर मंथली महिन्याचा पेमेंटचा इश्यू आहे त्याचा पण इकडे शेतकऱ्याला देताना आपण आठवड्याला पेमेंट करतो बर बर शुक्रवार ते शिकवत आणि कसं रेट कसे वगैरे आहेत त्याचे आता इथं तर आपलं 650 रुपये क्विंटल नाही जिथं काम केलं आपण तिथं आणि शेतकऱ्याकडून ते आमच्याकडं एक 30 वेळे असतात त्याचं 1000 माप होत त्या 30 वेळ्यामध्ये जवळपास ते भरतं बघा 2 क्विंटल 900 ग्रॅम ते म्हणजे 3 क्विंटलच्या आसपास भरतो ते हा 3 क्विंटल धरून पकडा समजा आकडे अलीकडे पलीकडे जाईल थोडं हो तुम्ही घ्यायवरती तर यांना आपण आपल्या माध्यमातून ते टेंडर घेऊन दिलेलं आहे आणि त्यांचा प्रॉपर एक 7 ते 8 महिन्यापासून त्यांचा प्रॉपर सप्लाय पण चालू आहे औरंगाबाद मध्ये तर तो सुद्धा एक चांगला बिझनेस आहे तुम्ही तो सुद्धा चांगल्या पद्धतीने करू शकता.